मी अजय कुमार गोसावी, आपला यूट्यूब चॅनल आहे MPSC ट्रिक्स, या चॅनलवर तुमचं स्वागत करतो. ठीक आहे, आपल्या चॅनलला सबस्क्रायबर आहेत 1,11,000. तर तुम्ही या चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. कंबाईन पूर्व परीक्षेसाठी उपयुक्त असणारे चालू घडामोडीचे शेवटच्या रिव्हिजनसाठी उपयुक्त असणारे 309 प्रश्न आणि या प्रश्नांची उत्तरं याची एक PDF आहे. त्या PDF आपलं हे सेशन असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना PDF हवी असेल तर त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या लिंकवर जाऊन तुम्हाला पैसे पेड करून घ्यावे लागेल. फ्रीमध्ये नाही आहे ती PDF, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, तर त्या PDF असणारा घटक कोणता, प्रश्न कोणते, हे आपण आजच्या घटकामध्ये थोडासा प्रश्न त्यातले पाहणार आहोत. ठीक आहे, कंबाईन पूर्वसाठी उपयुक्त असणारा मोफत क्लास आपण अनअकॅडमी ॲपच्या माध्यमातून सध्या कवर करतोय. दुपारी 1, सायंकाळी 5, रात्री 9. ठीक आहे, त्या लेक्चरचं टेलिग्राम चॅनलची लिंक आहे आपली MPSC ट्रिक्स नावानं, या ठिकाणी तुम्ही जॉईन करू शकता. अपडेट नोटिफिकेशन ज्या गोष्टी असतील त्या तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतील. दुसरं म्हणजे MPSC तुम्हाला अनअकॅडमी हे प्लॅटफॉर्म एकदम सिंपल आहे. गुगल प्ले स्टोअरवर जावा, त्याच्या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल, अनअकॅडमी हे ॲप डाउनलोड करून घ्या आणि त्या ठिकाणी आपले जे MPSC सेक्शनमध्ये जे लाईव्ह लेक्चर होते ते प्लॅन ॲक्टिवेट करा. ज्या विद्यार्थ्यांना ॲक्टिवेट करावं लागेल प्लॅन, त्यासाठी तुम्हाला रेफरल कोड विचारला जाईल, तरच तुमचा प्लॅन ॲक्टिवेट होईल. त्यासाठी तुम्हाला MPSC TRIX 6716 हा जसा कोड आहे तसा पद्धतीनं तुम्हाला तिथं एंटर करावा लागेल आणि प्लॅन ॲक्टिवेट झाला की तुम्हाला ते सेशन अटेंड करता येतील. त्या प्लॅनची जी लिंक असतं, त्या तुम्हाला घटक जो आहे तो तुम्हाला हा आपला टेलिग्राम चॅनल आहे, या टेलिग्राम चॅनलवर लिंक तुम्हाला शेअर केली जाते, तर तुम्ही त्या ठिकाणी जॉईन करू शकता. ठीक आहे, तर आज आपण या घटकामध्ये येणारे काही प्रश्न, म्हणजे आता ह्या प्रश्नासाठी पहिला घटक सांगतो, करंट अफेअरला तुम्हाला प्रश्न करताना 1 जानेवारी 2019 ते तुम्हाला जवळपास एप्रिल 2020 घटक चांगला करा, बाकी घटकावर कुठं लक्ष देऊ नका. तर त्या घटकामध्ये असणारा करंट अफेअरचा आपला आजचा पहिला प्रश्न आहे. प्रश्न होता, सोमाराय बर्मन यांच्या बाबतीमध्ये तुम्हाला काही विधानं दिलीत आणि म्हटलं होतं कोणतं विधान अचूक आहे ते ओळखा. 4 विधान आहेत. पहिलं आहे 24व्या CJA आहेत, म्हणजे कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट म्हणतो आपण, 24व्या होत्या का, आता त्यानंतर चेंजेस झालेत, पण तुम्हाला परीक्षेसाठी ती न्यूज महत्त्वाची आहे. 2019 ही न्यूज चर्चेत होती डिसेंबर महिन्यामध्ये, त्यामुळं 24व्या आहेत का, यस आहेत. या पदी नियुक्त होणाऱ्या त्या 6व्या महिला म्हटले, 6व्या आहेत का, नाही. त्या कितव्या महिला होत्या, 7व्या महिला होत्या. दुसरा महत्त्वाचा घटक या ठिकाणी, ओके, 7व्या महिला होत्या, म्हणजे तुमचं या ठिकाणी उत्तर दुसरं विधान चुकीचं आहे. 1996 नागरी लेखा सेवा अधिकारी होत्या का, नाही. त्या 1986 नागरी सेवा लेखा अधिकारी आहेत, त्यामुळे हे पण विधान चुकीचं आहे. CJA हे पद घटनात्मक आहे का, नाही. याचा अर्थ या ठिकाणी हे सुद्धा विधान तुमचं बरोबर आहे. तर तुम्हाला 1 आणि 4 एवढीच विधानं बरोबर आहेत, 2 आणि 3 नंबरचं विधान चुकीचं आहे. म्हणजे सोमाराय बर्मन म्हटलं तर या 7व्या महिला होत्या आणि 1986 नागरी लेखा सेवा अधिकारी त्या आहेत. आता या प्रश्नाचं उत्तर देताना आपण या पद्धतीनं दिले, अचूक उत्तर कोणतं आणि ते का, त्याच्यामध्ये असणारे चेंजेस कोणते, असं दिलेलं. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला काही विधानं दिलीत आणि म्हटले अचूक असणारं विधान ओळखा. विधान आहे मसोसुगु असाकावा, 2 डिसेंबर 2019 आशियाई विकास बँक, ADB म्हणतो, आशियन डेव्हलपमेंट बँक म्हणतो, या बँकेच्या अध्यक्षपदी त्यांची नेमणूक झाली. विधान बरोबर आहे का, यस. हे पहिलं विधान काय असणार आहे, बरोबर असणार आहे. ठीक आहे, आशियाई विकास बँकेचे ते कितवे अध्यक्ष आहेत, 10वे, हे सुद्धा बरोबर आहे का, हे विधान बरोबर आहे का, तर हे सुद्धा विधान तुमचं काय असणार आहे, बरोबर आहे. आशियाई विकास बँकेची स्थापना कधीची आहे, 19 डिसेंबर 1968 आहे का, नाही. 19 डिसेंबर 1966 आहे आशियाई विकास बँकेची स्थापना. आणि ही संयुक्त राष्ट्राची अधिकृत निरीक्षक बँक आहे का, तर आहे. याचा अर्थ 1, 2, 4 एवढी विधानं बरोबर आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे तुमचं काय असणार आहे, करेक्ट उत्तर असणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न, म्हणजे हे 19 डिसेंबर 1966 हे येतं तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, सौरव गांगुली यांच्या बाबतीत खाली विधानातून अचूक विधान निवडा. सौरव गांगुली BCCIचे 38वे अध्यक्ष म्हटले, बरोबर का, नाही. BCCIचे कितवे अध्यक्ष आहेत, 39वे अध्यक्ष आहेत, 39. दुसरं म्हणजे अनुराग ठाकूर यांची जागा घेतली आहेत का, नाही. अनुराग ठाकूर नंतर CK खन्ना होते, म्हणजे यांनी जागा कोणाची घेतली आहे, CK खन्ना यांची जागा घेतली, कुणी, सौरव गांगुली यांनी, म्हणून ते आहेत. अलीकडे त्यांचं अ सेंचुरी इज नॉट इनफ हे आत्मचरित्र चर्चेत आले होतं, डेफिनेटली बरोबर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. ओके, ठीक आहे, 39वे अध्यक्ष BCCIचे आणि CK खन्ना यांची जागा घेतली, त्यामुळे तो घटक लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, अलीकडील काळामध्ये सौम्या स्वामीनाथन चर्चेत होत्या, तर त्यांच्याबद्दल तुम्हाला कोणतं विधान बिनचूक नाही, म्हणजे बरोबर नसणारं विधान ओळखा, असं म्हटलंय. एप्रिल 2019 जागतिक आरोग्य संघटनेच्या
मुख्य वैज्ञानिक पदी नेमणूक झाली झाली आहे का यांची नेमणूक? डेफिनेटली आहे. बालरोग तज्ज्ञ आहेत का? आहेत, परंतु या मलेरिया रोग तज्ज्ञ म्हणून ओळखलं जातं. मलेरिया रोग तज्ज्ञ आहे का? नाही. क्षयरोग तज्ज्ञ म्हणून सुद्धा यांना ओळखलं जातं. टीबी त्याच्यावरचं कार्य त्यांचं खूप मोठं आहे. क्षयरोग तज्ज्ञ म्हणून त्यांना ओळखलं जातं. मलेरिया तज्ज्ञ रोग नाही. याचा अर्थ दुसरं विधान चुकीचं असणार आहे का? डेफिनेटली. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च याच्या माजी महासंचालिका होत्या, हे सुद्धा विधान बरोबर आहे. केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आरोग्य संशोधन विभागाच्या माजी सचिव आहेत, ते सुद्धा बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला सौम्य स्वामीनाथन लक्षात घ्या. एप्रिल 2019 वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मुख्य वैज्ञानिक पदी झालेली नेमणूक, आणि त्या बालरोग तज्ज्ञसोबत क्षयरोग तज्ज्ञ म्हणून सुद्धा ओळखल्या जातात. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या माजी महासंचालिका आणि केंद्राचं जे आरोग्य कुटुंब मंत्रालय आहे त्याच्यामधल्या संशोधन विभागाच्या माजी सचिव. याचा अर्थ दुसरं विधान फक्त या ठिकाणी चुकीचं असणार आहे. लक्षात येतंय? ठीक आहे. ओके, इथं दिलंय क्षयरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ आणि क्षयरोग तज्ज्ञ म्हणून सुद्धा ओळखलं जातं. पुढचा प्रश्न आहे, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या पहिल्या स्वतंत्र महिला संचालक म्हणून कोणाची नेमणूक झाली? त्याचं नाव आहे अंशुला कांत असं नाव दिलीत. उत्तर आहे एम जे श्रीव्यास. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज पहिल्या स्वतंत्र महिला संचालक कोण? एम जे श्रीव्यास. म्हणजे तुम्हाला इथं घटक दिसतोय, हा नावावर फोकस नक्की करा. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, बरोबर असलेलं विधान ओळखा. UPS मदान यांच्याबद्दल विधान दिलं. UPS मदान महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे 6वे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत का? डेफिनेटली बरोबर आहे. ते 1983 बॅचचे महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त झाले. ठीक आहे. म्हणजे गुजरात केडर IAS अधिकारी आहेत का? नाही. या ठिकाणी गुजरातच्या ऐवजी काय पाहिजे होतं? महाराष्ट्र केडर IAS अधिकारी पाहिजे होतं. लक्षात येते? महाराष्ट्र केडर IAS अधिकारी. महाराष्ट्रात सर्वात कमी काळ मुख्य सचिव पदावर राहण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. 5वे होते JS सहारिया, त्यांची जागा घेतली. म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे. याचा अर्थ 1, 3, 4 ही दोन्ही विधानं बरोबर आहेत. आता राहिला मुद्दा, हे 1983 बॅचचे महाराष्ट्र केडरचे IAS अधिकारी. दुसरा घटक, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कधी? तर ती स्थापना येते 26/4/1994. म्हणजे 26 एप्रिल 1994 महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना आहे. याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे तुमचं करेक्ट असणार आहे. हे तुम्ही इथं लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला इथं थोडंसं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 1983 महाराष्ट्र केडरचे IAS अधिकारी, राज्य निवडणूक आयोगाची स्थापना 26 एप्रिल 1994 रोजी. या घटकावरही तुम्ही थोडंसं फोकस करू शकता. ओके, पुढचा प्रश्न आहे, ॲडमिरल करमबीर सिंह यांच्या बाबतीमध्ये खालील विधानातून अयोग्य पर्याय निवडा. ॲडमिरल करमबीर सिंह हे भारताचे कितवे नौदल प्रमुख, नौदलाचे कितवे प्रमुख झाले 31 मे 2019? इथं 23वे म्हटले आहेत का? नाही, 24वे. ॲडमिरल करमबीर सिंह भारतीय नौदलाचे 24वे नौदल प्रमुख म्हणून नेमणूक झाली. सुनील लांबा यांची जागा घेतली. आणि नौदल प्रमुख होणारे पहिले हेलिकॉप्टर पायलट आहेत. म्हणजे इथं तुमचं सगळं बरोबर आहे. इथं चुकलं आहे काय? 23वेच्या ऐवजी पाहिजे होतं 24वं. मग हे सुद्धा विधान बरोबर ठरलं असतं. तर करमबीर सिंह यांच्याबद्दलचा हा मुद्दा सुद्धा तुम्ही या ठिकाणी लक्षात घेऊ शकता. ठीक आहे. 31 मे 2019 24वे प्रमुख. पुढचा प्रश्न आहे, खालील विधानातून योग्य पर्याय निवडा. अनिता भाटिया यांची UN Women कार्यकारी संचालक पदावर नेमणूक झाली. UN Womenच्या झाली का? डेफिनेटली आहे, UN Womenच्या कार्यकारी संचालक पदावर. पण तुम्हाला इथं घटक काय आहे? कार्यकारी संचालक आहे का? हा मुद्दा आहे. उपकार्यकारी संचालक पदावर झाली होती. काय झालं होतं? उपकार्यकारी संचालक. कार्यकारी म्हटल्यामुळे इथं पहिला विधान चुकीचं आहे. आणि UN Women ही संघटना काय करते? लैंगिक समानता किंवा महिला सक्षमीकरणासाठी कार्य करणारी संस्था आहे. हे नाव खूप चर्चेत आहे, अनिता भाटिया यांचं नाव. कारण UN Women ही जी संस्था आहे ही July 2010 स्थापन झालेली आहे. July 2010. हेडक्वार्टर आहे त्याचं न्यूयॉर्क. ठीक आहे, हे लक्षात राहू द्या. आणि UN Womenच्या उपकार्यकारी संचालकपदी अनिता भाटिया यांची नेमणूक झाल्यामुळे त्या चर्चेत होत्या. या पॉईंटवर थोडंसं लक्षात घ्या. UN Womenच्या उपकार्यकारी संचालक, कार्यकारी संचालक नाही. या पॉईंटला तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे. स्थापना July 2010, मुख्यालय न्यूयॉर्क. यावरही तुम्ही लक्ष देऊ शकता. पुढचा प्रश्न आहे, खालील विधानातून बरोबर नसलेलं विधान ओळखा. म्हटले कोणतं विधान बरोबर नाही? फिनलँडच्या पंतप्रधान सना मरीन या जगातल्या सर्वात कमी वयाच्या पंतप्रधान. बरोबर आहे का? कमी वयाच्या, डेफिनेटली होतं. सोशल डेमोक्रॅटिक पार्टी त्यांचा पक्ष, सोशल डेमोक्रॅटिक पार्टी, बरोबर आहे.
फिनलँडच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हटलं येतं का? नाही. फिनलँडच्या त्या कितव्या महिला पंतप्रधान आहेत? तिसऱ्या महिला पंतप्रधान आहेत. आणि त्या अगोदर परिवहन मंत्री होत्या, होत्या का? तर होत्या. याचा अर्थ इथं तुमचं फक्त तिसरं विधान चुकीचं आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे चुकीचं आहे. कारण तुम्ही लक्षात घ्या, फिनलँडच्या त्या कितव्या महिला पंतप्रधान आहेत? तर फिनलँडच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान आहेत, सना मरीन. हे नाव महत्त्वाचं आहे, परीक्षेसाठी इम्पॉर्टंट असणारा हा एक मुद्दा आहे. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे राफेल मारियानो ग्रोसी यांच्याबद्दल तुम्हाला काही विधानं दिली होती, योग्य पर्याय निवडा असं म्हटलं. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीचे महासचिव म्हणून त्यांची नेमणूक झाली, म्हणजे इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी म्हणतो, इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी. बरोबर आहे का? बरोबर आहे. त्याचे ते कितवे प्रमुख ठरलेत? 6वे प्रमुख ठरलेत, हे सुद्धा बरोबर आहे. मुख्यालय कुठे येतं? व्हिएन्नाला येतं, हे सुद्धा बरोबर आहे. कोणत्या देशाचे? अर्जेंटिनाचे, ते सुद्धा. त्याचा अर्थ तर सर्वच्या सर्व विधानं बरोबर आहेत. म्हणजे इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी, याला तुम्ही लक्षात घ्या, इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सीचे महासंचालक म्हटल्यानंतर तुम्हाला या महासचिव, ठीक आहे, राफेल मारियानो ग्रोसी, अर्जेंटिना देश, हा महत्त्वाचा आहे. 6वे प्रमुख, व्हिएन्नाला मुख्यालय, या गोष्टीसुद्धा तुम्ही या ठिकाणी फोकस करू शकता, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे भारतासाठीचे कार्यकारी संचालक म्हणून सुरजित भल्ला यांची निवड झाली. कोणाची? सुरजित भल्ला. तर सुरजित भल्ला यांनी कोणती पुस्तके लिहिली नाहीत? आता काय असतं, जर जेव्हा एखादा व्यक्ती येतो चर्चेत असेल आणि त्यांनी इंग्रजीमधून पुस्तकं लिहिली असतील तर परीक्षेला तुम्हाला तो विचारलं जातं. सुरजित भल्लांचं म्हटलं, आता एक एक पुस्तक बघा. द डी जनरेशन ऑफ इंडिया फेमस पुस्तक आहे, सुरजित भल्लांचं आहे का? नाही. टी एन शेषन यांचं आहे. कुणाचं आहे? टी एन शेषन यांचं पुस्तक आहे. त्यामुळं पहिलं विधान हे पहिलं पुस्तकच चुकीचं आहे. बिटवीन द विकेट, द न्यू वेल्थ ऑफ नेशन ही सुरजित भल्ला यांची पुस्तकं आहेत. बिटवीन द विकेट्स, द न्यू वेल्थ ऑफ नेशन त्यांचे. द बॅटल ऑफ बिलॉंगिंग कुणाचं येतं? शशी थरूर यांचं येतं. कारण शशी थरूर अलीकडच्या काळामध्ये पण चर्चेत होते. अँड एरा ऑफ डार्कनेस 2019 साहित्य अकादमी पुरस्कार इंग्रजी भाषेसाठी त्यांना मिळाला. त्यामुळे बॅटल ऑफ बिलॉंगिंग म्हटलं तर शशी थरूर, हे तुमचं काय असणार आहे या ठिकाणी? चुकीचं असणार आहे, सुरजित भल्ला यांचं नाही. सुरजित भल्ला यांचे बिटवीन द विकेट आणि द न्यू वेल्थ ऑफ नेशन हे असणार आहे. कोणती पुस्तकं सुरजित भल्ला यांनी लिहिली नाहीत? 1 आणि 4. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे तुमचं काय असणार आहे? करेक्ट आन्सर असणार आहे. लक्षात येतोय का हा घटक? हा थोडासा महत्त्वाचा असणारा भाग आहे. म्हणून द डी जनरेशन ऑफ इंडिया हे पुस्तक कुणाचं? टी एन शेषन. निधन झाल्यामुळं चर्चेत, साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्यामुळं बॅटल ऑफ बिलॉंगिंग, शशी थरूर चर्चेत. मग तुम्हाला या हे जे प्रश्न होते आजचे, हे चर्चेतल्या व्यक्तीवरचे असणारे काही महत्त्वाचे प्रश्न होते. या सर्व अशा प्रकारे 309 प्रश्नांची रचना केली आहे. त्याची पी डी एफ पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, त्या ठिकाणी लिंक दिले, त्या लिंकवर जाऊन तुम्ही पेड केल्यानंतर 100 रुपये प्राईस येते, ओके, डिस्काउंट सहित देऊन, आणि तुम्हाला ती पी डी एफ त्या ठिकाणी अवेलेबल होते. रिव्हिजनसाठी तुम्हाला याचा जास्त फायदा होईल. तर आजच्या या भागामध्ये आपण एवढेच प्रश्न पाहतोय. पुढच्या भागामध्ये आपण राहिलेले प्रश्न थोडे थोडे कविना पाहत जाऊया, ठीक आहे, ओके, थँक्यू.